नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी सकाळी ती बारामतीकडे जी बाई आहे ना, तिचा मी व्हिडिओ बघितला, तर मला वाटतं ती बाई आहे ना सगळं लाजवीस सोडलेली बाई आहे, लाजच सोडलेली ती बाई आहे। त्याच्यामुळे ना तिच्याकडे कोणी लक्ष नाही द्यायला पाहिजे। का माहिती आहे का, ह्या बाईचं एवढं सदा आदर सत्कार सन्मान झाला जसा, वा लोकांना आवडलं बाबा, लोकांनी एंटरटेनमेंट झालं लोकांचं। ही बाई वेडी आहे, हिला चपला चेहरा घालताना आम्हाला डोकं दुखायला लागलं, हिला कानाखाली मारले तर आम्हाला वाईट वाटलं की एक बाईची लाज काढतात आहे, बरोबर आहे की नाही। तर माझं म्हणणं आहे की बाई जरा पिते, मला असं वाटतं 90 जास्ती 9 पाडाच बोला ना, तेवढं पिते मला वाटतं ही बाई। तर आहे काहीतरी इतकं किंवा त्या बोबडीबरोबर भेटली होती ना, जरा हिजी पण आणि तिची पण दोघांची चव्वांनी पडलेली आहे, मला तर असंच वाटतं। काय माहिती आहे का मैत्रिणीनं, ही बाई आहे ना, ही बाई काय म्हणते की ही बाई म्हणते की ना, पहिलं काय बोलली होती ती त्या दिवशी जेव्हा तिला चपरा, मला शंका आहे, काय बोल खरं बोल, सगळे लोक खरं बोल, तिने खरं नाही खोटं बोललं। पहिली मास्टर माइंड कोण आहे, बोबडी आहे, आणि दुसरी मास्टर माइंड बोलती ती माधुरी ताई ना बोलते, बरोबर आहे की नाही। तर आजच्या लाईफमध्ये ती काय बोलते, ती बोलते पहिली मास्टर माइंडसुद्धा कोण आहे, स्मिता आहे, आणि दुसरी मास्टर माइंड पण स्मिता आहे। ओ माय गॉड, काय बाई छपरीच्या घरी जेवायला बिला गेली होती का, चिकन मटन काय खाऊन आली का तिच्या घरी, तिच्या घरी तर खायला बिला जाऊ नको, ती पुण्याला छपरी पण राहते तिकडे, तिच्या घरी काही मस्त चिकन मटन भीक मागून आणते ना, मला वाटतं तू तिच्या घरी जाऊन भीक मागितलेलं ते खाल्यामुळे खाली झालं। पहिला जो असतो तो पहिलाच असतो, तर दुसरा नंबर येत नाही, आणि दुसरा नंबर कोणी नाहीच येते, ते दुसरा नंबर चपरी असू शकते, हां, कारण तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये होता ते गजे, हां। तर खाली फुकट तुम्ही ना ते माधुरी त्यांना मध्ये घेतलं, माधुरी पाटील वाघजी यांना तुम्ही मध्ये घेतलं, तुमचं त्यांच्यावर काहीतरी होता ना राग, त्यासाठी तुम्ही घेतलं तिला। आणि दुसरं नंतर बोलते हां ते काय, तिने स्मिताची बाजू घेतली, अगं बाई तिने बरोबर पॉईंट टाकला होता, तुझ्यापेक्षा जास्ती एज्युकेटेड आहे, तू बोलते तू लॉयर आहे, म्हणते लॉयर आहे की लॉयर आहे देवाला माहीत, लॉयरच असेल, लॉयर नसणार नाही, तू लॉयर आहे लॉयर, कारण ना काय माहिती आहे का, स्मिताला ना कोणी 1 रुपये दिला ना ती बोमा, नाही माझ्या टाईमला केला नव्हता तिने, माझ्या टाईमला केला नव्हता, प्रमोशन काय प्रमोशन केलं होतं तिने, प्रमोशन 1 दिवसाचं, हां 5000, माय गॉड म्हणतात खिसा कापला बाबा बोबडीने, हां। तर माझं म्हणणं काय आहे, तिचं खूप प्रमोशन केलं होतं, आणि ती जर कोणाकडून कोणी तिला दानमध्ये दिलं ना, तर ती त्यांच्या नावाचं भजन करते, काय करते भजन, हिने मला पैसे दिले, हिने पैसे दिले, हां। तर तिने तर ती तसं करते, आणि तुझ्या मामल्यामध्ये तू तिने काय भजन कीर्तन काहीच नव्हतं केलं, शिव्या देत होती ती तुझं, तुला काय बोलायचं, तुला आयडिया बिटा देत होती ती, असू शकते तू दिले असतील, बट चान्स नाही आहे, तुझ्या स्वतःला बेलसाठी पैसे भरले, भरायला पैसे नव्हते, आणि तू तिला 2.5 लाख रुपये देणार का गं एवढे, चुकीच्या टाईमला चुकीच होते, जो बरोबर असेल त्याला कधी खोटं बोलत नाही, आणि जे तुम्ही हे करतात आहे ना त्याची दुसरी रेकॉर्डिंग पण भेटली आहे आता, हां, मला माझी एक मैत्रिणीने रेकॉर्डिंग पाठवली आहे, आणि हे जे तुम्ही पिक्चरचं बोलतात आहे ना माधुरीताईंचं, ते कोणी कोणाला कसं पाठवलं एडिटिंग करून सगळं डिटेल्स कळलं आहे, थांबा जरा 2 दिवस थांबा, काय माहिती आहे का, देव आहे सुखीला मान्यता नाही, जे कोण जो कोणी आहे ना जो हे करण्यामध्ये मास्टर माइंड आहे ना त्याचे पण दिवस भरले। नाटक कशाला करायचं रे, नाटक करू नका तुम्ही, इथे तिथे पळून लपून बसायची काही गरज नाही आहे, तुम्ही हे आहेत ना काय बोलतात स्ट्रॉंग आहेत ना, स्ट्रॉंग राहा, बोबडी बघा नाराज पीत बर्गर काहीतरी खात होते आज, बका 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 बका,
बाबा बाबा ते पुष्कळ दिवसापासून नाही खाल्लं, पुष्कळ दिवसून तिला टेन्शन होतं, आता तिच्या डोक्यावर टेन्शन तुम्ही लोकांनी माधुरी त्यांच्या डोक्यावर टाकलंय, लगा आनंद होत असेल, हरामखोर बाई हरामखोर आहे ती, बोबडी हरामखोर आहे, एक नंबरची, ती कोणाची होऊ नाही शकत. बट मला वाटतं की तिचं चॅनल डिलीट करणार बोललं होतं कोणतरी, तर तिचं झालं नाही आहे, पण जे बोललं होतं तिचं नाही होणार, तर जे बोलले होते त्यांचं होणार, आता काय करायचं, कधी होणार हो. अरे किती रिस्पेक्ट देत होतो आम्ही तुम्हाला, एक क्षुल्लक तुम्ही माधुरीताईंवर खोटा आरोप टाकला. आज बघ विजय बारामतीकर बोलते तिकडे, पहिली होती तीच, दुसरी पण तीच, कशी लागली मिरची, तुम्ही मुद्दामून तिला फोर्स केला त्या दिवशी 101% असू द्या. आता आग लागली आहे, पेटणारी नाही आहे ती, पुढे पुढे जाणार, मग फायर ब्रिगेड यायलाच लागणार ना आग विझवायला, आपण कोण आहे बाबा आग विझवायला जायला, त्याचं काम नाही आहे. आता माहिती आहे आमच्या इकडे परशी एक आग लागली होती, तर साध्या माणसाने ते फायर ब्रिगेडचा पंप उचलला आणि त्याचा डोळ्यात गेला, त्याला हँडल करायला माहीत नाही ना ते पाईप, त्याने पंप पाईप घेतला आणि असं तोंडावर त्याच्यात ते केला ऑन करताना, त्यासाठी आग लागली ना तर फायर ब्रिगेड येतात, आणि अशी भांडणं करायची असतील ना तर पोलीस लोकांना बोलवायचं, असं फिरत बसायचं नाही, कोण बघतं का कोण बघतं का कोण बघतं का कोण, मामा बघतो का काका बघतो, काका बघतो का चाचा बघतो, हां जर घरात तुम्हाला एवढी हिंमत असेल ना तर छा कपचू बोलायचं, असं 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 ना ढोलेरामसारखं नाही ढोलत बसायचं टॅरेसवर. झालं ज्या घरात एवढी खाण कृत्य झालंय ना त्या घरात कधीही चांगलं नाही होत, ज्या घरात असे घाण कृत्य झालं, बाईचा अपमान केला त्या घरात, आता ते घरामध्ये किती पूजे पिजे करायला लागतील, किती पूजे करावे लागतील त्या घरामध्ये, जेव्हा ह्या बाईला नवऱ्याला ह्या बाईच्या नवऱ्याला तुम्ही घरी घेऊन जात होते तेव्हा माधुरी त्यांनी थांबवलं, तेव्हा तुम्ही काय लोक तुम्ही काय बोललं, नवरा हार्ट पेशंट आहे तुमचा, नवरा हार्ट पेशंट आहे माझा, नवरा हार्ट पेशंट आहे, मग घरामध्ये तुमचं एवढं कांड होत होतं, चपलाच्या माळ्या होत होत्या, रेडी होत होत्या, कानफड्यात मारण्याचा प्रोग्राम होत होता, तेव्हा तुमचे हार्ट पेशंट मिस्टर तर वरती खालती येत होते, तेव्हा त्यांना टेन्शन नाही झालं का. माझं म्हणणं हे आहे आणि ॲज अ पब्लिक मी बोलते, माझं मत नाही आहे, ॲज अ पब्लिक मला कमेंट्स येतात, तुम्हाला काय वाटलं माझं चॅनल छोटं आहे, बट पब्लिक आहे, पब्लिक पब्लिक सब जाणती आहे बॉस, पब्लिकला सगळं माहिती आहे कोण किती आतल्या पाण्यामध्ये आहे, हां आणि कोण चिखलात आहे आणि कोण गटारीत आहे, पब्लिक सब जाणती आहे. माझं चॅनल छोटं असलं ना तरी पब्लिक मला किती असू दे, 4 असू दे 5 असू दे कमेंट, बट पब्लिक सब जाणती आहे, पब्लिकला सगळं माहिती आहे, परवाशीचा सगळा ड्रामा जो होता ना तो रचलेला होता, एकदम वेल प्लॅन होता, बरोबर आहे की नाही. तर माझं म्हणणं आहे की बारामतीकर बाई मला वाटतं तू बेवडी आहे, जरा तू बेवडी आहे, कारण परवाशी तिथे काय बोलली, तू माधुरीताईंच्यावर आरोप टाकला, मला वाटतं मला वाटतं, आणि नंतर काय बोलते माधुरीताईंना वरती, अरे कोणाला नाही द्यायचं आहे, कोणालाही प्रगती नको, तुला नको का, आता तू काय करून बसली आहे, तुला कशाला लाईव्ह घ्यायला पाहिजे, सगळे चॅनल डिलीट मार, सगळे चॅनल डिलीट मार, परत नवीन डॅ चॅनल ओपन कर, तुझं काय रडणं स्टार्ट केलं आहे, तू लाईव्ह घेऊन तू काय रडामरड करते, काय चाललं आहे तुझं, हां तुझं काय चाललं आहे ग, तू डिलीट कर चॅनल ताबडतोब, तुझं चॅनल कशाला चालतं आहे तिकडे, डिलीट कर. माधुरीताईंनी त्या दिवशी ना तुझ्या चॅनलची स्ट्राईक काढली नसती ना, तर बोंबाबोंब झाली असती, बरोबर झालं असतं, बरोबर तुझ्यावर विश्वास ठेवला, विश्वास म्हणजे तसा नाही, तू असून दे बिचारी आहे म्हणून हे केलं आणि तू त्याच्या डोक्यावर बसून कानामध्ये करायला बसली का, थर्ड क्लास बाई देवडी, मला वाटतं तू थोडं थोडं घेते असं वाटतं मला, त्याच्यामुळे तू तिथे एकदा एक बोलते इकडे एकदा एक बोलते, जरा प्यायचं कमी कर, 19, 18, 36 काय असेल ते मला माहीत नाही, 9 वाडा म्हणून टाकलं, ते घ्यायचं बंद कर, जरा बरं होशील आणि डॉक्टर भेटीकडे जा, स्लिम बीम हो स्लिम व्हायचं असेल तर माझ्याकडे पावडर भेटते, मी करून देईन तुला फ्रीमध्ये, बटाना इज्जतीत राहा, लोकांची इज्जत रस्त्यावर अडवू नकोस, तुझी इज्जत तर गेली, तुझी इज्जत तर गेली आहे,
नौ दो ब्या क्या बोलतात, 9-2-11 हो गई है तुझी इज्जत, दुसऱ्यांची इज्जत आहे ना त्यांना आवडते. जर तू असती ना त्या दिवशी त्यांनी कानफडीत मारताना ते हात पकडले असते, कशी तू कानफडीत मारते म्हणून. पोलीस लोकांना घेऊन गेली असती, ओ चूक झाली असं दे, 50 लाख भरायच्या जागी 5 फटके खाऊन आले तर 12 झालं ना. हां मग तुझे त्याचे पैसे पण भेटले ना तुला सगळे, किती 1.5 लाख भरलेले सगळे भेटले ना तुला. तर दे तुझे मैत्रिणी झाल्या त्या, ओ माय गॉड, त्या एक ज्या लेडी आहे त्यांना सोडून बाकीच्या जे बाकीच्या ज्या होत्या ना बायका, एक लेडी त्यांना सोडून मी सांगते, ज्यांच्यावर तू आरोप केले होते ते मोठे आहेत, त्यांचं सोडून बाकीच्या बायका होत्या ना त्या थर्ड क्लास बायका होत्या. काय होत्या नाही ती शोभाला सोडू ना, शोभा शोभा मसरकर तिला सोडून, तुझ्या तोंडात ते घाण शिवण असतात मला माहिती आहे. ती बागी चांगली आहे शोभा मसरकर, तिच्या तोंडात शिव्या मी कधी बघितल्या ऐकल्या नाही आहेत. आणि दुसरी कोण आहे तरी आहे ते पॉलिटिक्स, तिला तिचा विषय पण नाही बोलत मी, तिचा विषयी पण नाही घेत. काय कवी संगीता वानखेडे, हां ती मला तिचं काही माहितीच नाही आहे, तिचे विषय पण नाही बोलत. बाकीच्या काय होत्या ना छापऱ्या तिकडे, हां त्या सगळ्या तसल्याच होत्या. तोंड आहे ना, तोंड चांगलं असेल ना तर घर चांगलं असतं. हे लोक तर सारे डॉलरच्या मागे पलटत आहे, डॉलर वाढले अरे वा घरचं राशन भरायचं, राशन भरायचं मस्तपैकी. चला मैत्रिणी, व्हिडिओ मोठा झाला आहे, 11:30 मिनिटाचा झाला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सांगा, नक्की सांगा बारामतीकरची बेवडी आहे की नाही. बेवडी आहे ती किंवा काहीतरी अध्यासची जीव होती, मी कहा हूँ असं करते ती. म्हणजे तिथे परवाची काय होईल सेकंड मास्टर माइंड माधुरी देणार म्हणती, आराम खोर बेवडी. आता बोलते पहिली पण स्मिता आहे, दुसरी पण स्मिता आहे, तीच असणार, तीच आहे ती. माधुरी त्याने फालतूगिरी नाही आवडते काय, फालतूगिरी आहे, तर फालतूगिरी असते ना तर तिने स्मिता कोणी माधुरी त्याने प्रश्न उचललाच नसता की ती स्मिताला का नाही ट्रोल करायची. म्हणजे असं झालं आ बैल मेरे को मार असं परिस्थिती झाली, गपचूप बसायला पाहिजे होतं माधुरी त्याने. हे काय करा लफडं ह्या लोकांचं चाललं असतं झालं असतं. माधुरी ताई मी तुम्हाला पण म्हणते, काय गरज होती तुम्हाला मिताबरोबर ती भांडत नाही. आता बघा तुमच्या मागेच पडले हे लोक सगळे खोटाडे लोक, सगळे खोटाडे लोक फक्त दाखवतात आम्ही ग्रेट आहोत, पण त्यांच्या तोंडाच्या मागे आणखी एक मुकवट आहे, डॉलर डॉलर दे दे रे ठाकूर, हां असं आहे. चला मित्रांनो, ते माझ्या व्हिडिओमध्ये मी कोणाचाही अपमान केले नाही, मोठ्या पोस्टवरचे काही आहेत बायका गव्हर्नमेंट कामं करतले नाही, गव्हर्नमेंट कामाचे कोणी नाही आहेत तिकडे, फक्त बोलणारे आहेत. बट मोठ्या पदवीधर बायकांचं आणि काही सोशल वर्कर आहेत त्यांचं मी ह्यामध्ये काही नाही आहे. बाकीच्या बायका जे आवडत नाही मी त्यांच्याविषयी सांगते. पूर्ण व्हिडिओ पहा माझा, माझा व्हिडिओ न पाहता कोणी बोंबाबोंब करायची नाही. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जो सुद्धा मला काही काही बोले त्याचं उत्तर भेटेल परत. चला मैत्रिणी, थँक्यू, बाय. माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक कमेंट करा आणि सांगा बारामती कशी बेवडी आहे की नाही मला. चला बाय.